स्वामीनी बघा काय मदत करते बिचारीच्या बाळाला ठेवून का ग स्वामीनी. तर आता हे रात्र झालेली आहे, किती वाजले तो 10 वाजले. आणि आता आम्ही डेकोरेशन करतोय, म्हणजे आम्ही म्हणजे हे दादा डेकोरेशन करताय आणि आम्ही सगळं आवरतोय. तर हा एकदम रॉ व्लॉग आहे आणि आपलं जे आहे ते उद्घाटनाचं सिनेमॅटिक पद्धतीने शूटिंग केलेलं आहे ते या व्लॉगनंतर जे आहे ते येणार आहे. सो तोपर्यंत वेट करा, कारण की व्हिडिओग्राफर जे आहेत ते बिझी आहेत त्यामुळे. सकाळी सकाळी सगळी सत्यनारायणची पूजा वगैरे एकदम छान संपन्न झाली आणि आता डेकोरेशनचं आहे नाही तर मग ते आता करू राहिलो. सो रात्रभर झोपच नाही, त्याला आवर जा ना पटकन आंघोळ कर ना, पोरींचं आवरायचं राहिले. लाडोचं फोटोशूट चालू आहे पण लाडो का उठा ना. नाही झाले फोटो, तिला असे काढायचे की हो असे काढायचे असे काढायचे तिला. मग तुम्ही असं स्वामी सरला घ्या कोणाला. हो तर ओपनिंग झालेलं आहे, तर सगळी पाहून येत आहे गडबड गोंधळ चालू आहे. तर मी ना शूटिंग घेतलेले ना त्याच्यातच एडिट करणार आहे आणि स्वामीशी गणेश घेतलेलं ना आईस्क्रीम आहे ना आणि चॉकलेट भेटत तेच खायचं काय आणि तोंडात बोटले आवडते लाडवला आमचा असं पोरत राहते म्हणजे नाही का असं बंद नाही लाडू म्हणजे आता मम्मी बिझी ना मुद्दाम कसं त्रास द्यायचा. ओके ओके तर अडतीये आणि आई वडिलांचं बघा. अगं बाई काय लग्नाचं आहे काय, अरे नवड अगं लाडो लाडो रडतीये आणि इथं बघा हे लवबड. ब्लॉग
तर कसं काय झाले या आजचा उद्घाटन सोहळा जो आहे तो एवढा छान झालता आणि मेन म्हणजे दसऱ्याच्या दिवशी. तर आज लाडूचा बर्थडे पण आहे, सेकंड बर्थडे, आणि खूप घाई गडबड होती. सो जास्त करून ब्लॉग नाही बनवता आला आणि जेवढं जमल मी तेवढं कराय. आणि आता रात्रीचे 11 वाजून गेलेले, तर नाईटला बघा कसं वाटतंय. आणि फायनली आपलं उद्घाटन जे आहे अकॅडमीचं ते झालेलं आहे. आपल्या मेकअप अकॅडमीचं उद्घाटन जे आहे ते फायनली आज झालेलं आहे. सो पूजा पण झाली, पूजा आम्ही खूप लवकर केली. फायनली मला जसं पाहिजे तसं मी करून घेतलेलं आहे आपलं मेकअप स्टुडिओ आणि अकॅडमी. आणि 2 मिनिटं फॅन बंद करते. तर खूप मेहनत केलेली आहे, खूप मेहनत म्हणजे जवळजवळ 7 ते 8 महिने जे आहे ते आपल्या अकॅडमीचं काम जे आहे ते चालू होतं. आणि कसं वाटलं तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जरूर कळवा. आणि खूप म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही शेवटपर्यंत काल जे आहे ते रात्री 1 ते 1.5 वाजेपर्यंत आम्ही का सगळेजण काम करतो. असं नाही की मीच एकटी काम करतो, सगळेजण घरातले इंद्रजीत, स्वीटी, मम्मी, पप्पा सगळेजण. आणि यस डिटेलिंगमध्ये ना हे देऊयात आपण आता टूर देऊया. तर पाहुणे असल्या भर म्हणजे आज दसरा होता ना, तर पाहुणे सगळे येत होते आणि दसऱ्याच्या मुहूर्तावर सुद्धा. तर मग पाहुण्यांमध्ये जास्त इन्वॉल्व होते, जास्त आज यूट्यूबला टाईम नाही देता आला. तर आय होप की आपण समजून घेताल सगळेजण. आणि हो तुम्हाला परत सांगते की आता फर्स्ट बॅच जी आहे ती बुक झालेली आहे आणि त्याच्यामुळे ॲडमिशन जे आता नाही आहे. जर तुम्हाला ॲडमिशन घ्यायची असेल मेकअप अकॅडमीमध्ये मेकअपचे कोर्स करण्यासाठी, तर इथं व्हॉट्सअप नंबर देईल 8830077460 किंवा आमचा इन्स्टा आय डीला जे आहे ते तुम्ही फॉलो करा. आणि लवकरात लवकर तुमची सीट जी आहे ते बुक करा, कारण की खूप जणींचे कॉल आले, मेसेजेस आले. तर आपली नेक्स्ट बॅच पण आपण लवकरात लवकर अनाउन्समेंट करणार आहोत, कारण की हा 7 दिवसाचा आपण मास्टर क्लास ठेवलेला होता. तर आता त्याचं त्या बॅचचं सगळं मॅनेजमेंट जे आहे ते आपल्याला करायचं आहे. आणि सगळं आता मी एकटीच सगळं हँडल करते आणि मजा येते सगळं करत असताना. आणि बस माझं एक स्वप्न होतं ते मी केलं आणि इथून पुढं सुद्धा आता आपले काम जे आहे ते चालू राहणार आहे. मी परत सांगते अकॅडमीमध्ये तुम्हाला जर बुकिंग करायचं असेल तर लवकरात लवकर करा, कारण मग माझ्यावर नाराज होता ते सगळ्याजणी. मला नाराज झालेलं नाही, आवड मी करते सगळ्यांची हळूहळू बुकिंग, कारण की कसं खूप म्हणजे नाही का मला खरंच वाटलं नव्हतं की म्हणजे खरं सांगते तुम्ही फर्स्ट टाईमच ॲड टाकली होती आपली म्हणजे मेकअप मी करते, कारण की ह्याच्याआधी मी कधीही ॲड टाकली नव्हती. आपले सगळं कस्टमर इन्स्टा आणि यूट्यूबवरून येत होतं, तर मी ॲड टाकली आणि मला खरंच म्हणजे एक म्हणजे असं नाही की आता नवीनच सुरू केली, मला माझ्यावर भरोसा आहे, मला माझ्या कामावर भरोसा आहे. वाटलं नव्हतं पण एकदमच अचानक बुकिंग झाल्या आणि सगळ्यांनी पटापट ॲडमिशन घेतले, कारण की आपली जी फीज आहे ना ती खूप अफोर्डेबल आहे आणि मला माझं जेवढं बेस्ट ऑफ दी बेस्ट देता येईल तेवढं मी देणार आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला हे पण माहीत आहे की खूप स्ट्रगल करून आलेले आहे मी, खूप स्ट्रगल म्हणजे मला खरं सांगते आज म्हणजे बोलताना सुद्धा मला बोलता येत नाही. सगळेजण पाहुणे आलते, खूप जणांनी माझं कौतुक केलं, मी खरं सांगते म्हणजे मी आहे म्हणून नाही, खरंच खूप जणांनी कौतुक केलं. ते खूप बरं वाटलं की सगळेजण म्हणते की तू शून्यातनं वरती आली, कसं कसं केलं हे बोलले. आणि तुमच्या कमेंट सेक्शन सुद्धा त्याच होत्या, म्हणजे कुठे ना कुठेतरी अजून माझी जिम्मेदारी वाढलेली आहे. आणि बस यामुळेच आपले व्लॉग जे आहे ते कंटिन्यूअस नाही येत आहेत. आपली बॅच स्टार्ट होणार आहे, मग तेव्हा किती मी व्लॉग बनवल नाही बनवला खरंच काही माहिती नाही, पण मी ट्राय करेन की व्लॉग बनवायचा. कारण की कसं होतं ना की माझं सगळं कॉन्सन्ट्रेट जे आहे ते स्टुडंटवर असणार आहे आणि त्याच्यामुळं थोडंफार इकडं तिकडं होईल, थोडेसे आपण शॉर्ट्स व्हिडिओ जे आहे ते टाकू, बट फुल डे व्लॉग नाही पॉसिबल होत, कारण की ते मॅनेजमेंट करणं मलाच करायचं आहे. सो चला आजचा हा जो व्लॉग आहे इथं सेंड करते आणि भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. बाय.
काम केलं.